नमस्कार, मी वैशाली, वैशाली मधुर भोज रेसिपी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। चला मग मजेदार रेसिपीला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला मस्त अशी शिमला मिरचीची भाजी कशी करायची ते सांगणार आहे। नेहमी नेहमी तीच तीच भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल, पण आज मी तुम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीने ही शिमला मिरचीची भाजी करून दाखवणार आहे। म्हणजे जसे की आपण रेस्टॉरंटमध्ये जशी भाजी खाली जाते, अगदी तशीच रेसिपी तुम्हाला इथं करून दाखवणार आहे। चवीला तर खूप अशी भन्नाट लागते। तर इथे मी ही 4 शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याला अशा छोट्या आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर मी अशा छान कट करून घेतलेल्या आहेत आणि याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या पूर्ण मी अशा काढून घेतलेल्या आहेत। आता ही शिमला मिरची आपण फ्राय करून घेऊया। तर फ्राय करण्याआधी आता आपण वाटण तयार करून घेऊया। तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये आपण हे 2 टमाटे घालायचे आहे। तर इथे मी असे पिकलेले टमाटे घेतलेले आहेत। तर टमाटे आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत। एक आल्याचा तुकडा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची टाकून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपली ही मस्त अशी टमाटो प्युरी इथं बनून तयार आहे। तर बघा, मस्त अशी छान तयार झालेली आहे। आता आपण शिमला मिरची फ्राय करून घेऊया। तर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे, यामध्ये आपण तेल घालूया। तर यामध्ये मी 1 पळी तेल घालतीये। इथे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालतीये आणि यामध्ये आपण ह्या शिमला मिरची कट करून घेतलेली आहे ती यामध्ये घालूयात आणि याला 1 ते 2 मिनिट आपल्याला व्यवस्थित चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। म्हणजे याला हलकेसे डाग येईपर्यंत, हलकेसे डाग आले की समजायचं आपली शिमला मिरची छान अशी फ्राय करून झालेली आहे। साधारण आपल्याला 1 ते 2 मिनिट चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथे गॅस मी मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। तर या ठिकाणी बघा, 1 ते 2 मिनिट छान असं परतून घेतल्यानंतर याला हलकेसे असे डाग आलेले आहेत। आता ही शिमला मिरची आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर बघा, मस्त असे फ्राय करून झालेले आहेत। आता ही सगळी आपण या प्लेटीमध्ये काढून घ्यायची आहे। तर शिमला मिरचीची भाजी जर करत असेल ना, तर याला असं फ्राय करून घ्या। खूप जबरदस्त अशा शिमला मिरची खाताना खूप जबरदस्त लागतात। तर इथे मी एका बाउलमध्ये 2 चम्मच दही घेतलेलं आहे। तर हे दही खूपच आंबट घेतलेलं नाही आहे। आता यामध्ये आपण 1 चम्मच धने पावडर घालूयात, 1/2 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच लाल तिखट, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायचं आहे, आणि इथे मी थोडीशी हळद घालतीये आणि हे बेटर आपलं चांगलं व्यवस्थित आता यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा, आपलं हे दह्याचं बॅटर इथं बनून तयार आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊया। आता या कढईमध्ये मी 2 पळी एवढं तेल टाकून ठेवलेलं आहे। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी थोडीशी जिरे घालतीये, थोडीशी मोहरी, थोडंसं हिंग घालायचं आहे। हिंगामुळे भाजीला खूप छान अशी चव येते। आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालतीये आणि हा कांदा आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। कांद्याला छान असा सोनेरी रंग येईवर मी चांगला परतून घ्यायचा आहे। तर इथे गॅस मी मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। आता कांदा छान असा परतून झालेला आहे, म्हणजे बघा याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे। आता यामध्ये आपण ही टोमॅटोची प्युरी तयार केली होती ती यामध्ये घालूयात, ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ही टोमॅटोची प्युरी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर टोमॅटोची प्युरी व्यवस्थित छान मिक्स करून झालेली आहे। तर याला मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण हे दह्याचं बॅटर तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालूयात आणि यालाही व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, आपले हे दह्याचं बॅटर आहे तर मस्त असं मिक्स करून झालेला आहे।
जर दही नुसतं तुम्ही आधीच या ग्रेव्हीमध्ये घालताल तर ही ग्रेव्ही नाची फुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे दह्यामध्ये आपण मसाले व्यवस्थित असे मिक्स करूनच यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे त्याला खाताना खूप छान असे टेस्टी पण लागते आणि बघा आपलं दहीसुद्धा यामध्ये छान असं फुटलेलं नाही आहे आणि म्हणजे छान असं मिक्स करून झालेलं आहे या ग्रेव्हीमध्ये. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर बघा याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मी 1 चम्मच बेसन पीठ घालतीये आणि यालाही व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर या बेसन पीठमुळे ना या भाजीला छान असा घट्टपणा येतो आणि भाजी खातानाही खूप छान अशी लागते. तर याला व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा येतो किती सुंदर आपली ही ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालतीये आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आपल्याला आणि याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता बेसन पीठ पण छान यामध्ये मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आपण आता ह्या शिमला मिरच्या घालूयात. तर यामध्ये आपण ह्या शिमला मिरच्या फ्राय केलेल्या शिमला मिरच्या घालायच्या आहे आणि यालाही व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालूयात. तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालतीये, साधारण पाऊण वाटी यामध्ये पाणी घालतीये. तर यामध्ये मी टोमॅटो प्युरी तयार केली होती त्यातच थोडंसं टाकून घेतीये आणि याला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. तर ग्रेव्ही तुम्हाला आवडीप्रमाणे कमी जास्त हवी असेल म्हणजे पाणी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. जसं तुम्हाला ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार घालायचं आहे. पण मी इथं मी थोडंसं पाऊणवाटीच पाणी घातलेलं आहे, जास्तीचं पाणीसुद्धा घातलेलं नाही आहे. तर या ठिकाणी बघा आपल्या ग्रेव्हीला छान अशी उकळी यायला लागलेली आहे. आता यावर आपण झाकण लावून याला फक्त 4 ते 5 मिनिट छान शिजून घ्यायचे आहे. तर इथे मी गॅस लो फ्लेमवर ठेवलेला आहे. तर 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता वाव मस्त आपल्या भाजीला कलर आलेला आहे आणि ग्रेव्हीही खूप जबरदस्त इथं तयार झालेली आहे. तर इथं खूप जबरदस्त आपली ही भाजी बनून तयार आहे. इथे गॅस बंद करून घेऊया. तर बघा शिमला मिरचीची अगदी अशी कमी वेळामध्ये आणि झटकीपट अशी बनून तयार होते. अगदी अशी रेस्टॉरंट टाईपसारखी आपली ही भाजी बनून तयार झालेली आहे. तर ही भाजी मी तुम्हाला एका सर्व्हिसिंग बाउलमध्ये काढून दाखवतीये. तर इथे आपली ही मस्त अशी चमचमीत शिमला मिरचीची भाजी इथं बनून तयार आहे. तर खूप जबरदस्त इथं तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही शिमला मिरचीची भाजी घरी नक्की ट्राय करू शकता. तर इथे आपली ही शिमला मिरचीची भाजी मस्त अशी बनून तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही मस्त अशी गरमागरम चपातीबरोबर किंवा याचा रस्सा तुम्ही भाताबरोबर देखील खाऊ शकता, खूप जबरदस्त लागते. तर अशा प्रकारे तुम्ही ही शिमला मिरचीची भाजी घरी नक्की ट्राय करा. खूप कमी वेळामध्ये झटकीपट अशी बनवून तयार होते, चवीला तर खूप अशी भन्नाट झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच ट्राय करा, माझी खात्री आहे तुम्हाला ती नक्कीच आवडेल. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छान नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बघा.